की वटपौर्णिमेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? शिंदेबाई तुम्ही काय सांगाल? कालच झाली आपल्याकडे वटपौर्णिमा. कालचा उत्सव फार भारी होता. तर आपली भारतीय संस्कृती खूप महान आहे ताई. आपल्या ऋषी मुनींना आपल्यासाठी एवढं काही करून ठेवलेलं आहे. माणसांनी जीवन कसं जगायचं, तर या उत्सवामधून आपल्याला उत्साह मिळते, आनंद मिळते. आणि आपण सगळ्या प्राणीसृष्टी निसर्गावर प्रेम केलेलं आहे भारतीय संस्कृतीने, आणि त्याच्यामधून आपण त्या निसर्गामधून सर्व आरोग्यासाठी घेतलेलं आहे, आणि त्याच्यामधून आपण ते सगळे आपल्या जीवनात आणतो आणि ते आनंद घेत असतो. तर ह्या वडाचं पण असंच आहे. जेव्हा आपण वडाची पूजा करतो, हे एक उत्सव आहे आपल्यासाठी, पण आपल्या महिलांसाठी फार उत्साह आहे. वर्षातून एकदा असं, आणि सगळे एवढे भावनिक असतात, एक नातं असतं त्याच्यामध्ये. आता ताईनं सांगितल्याप्रमाणे की पतीसाठी आपण हे व्रत करतोय, तर त्याच्यामध्ये एवढी भावनिकता आहे. आपली संस्कृतीच भावनेवर पुष्ट झालेली आहे, आधारावर. ह्या प्राणी असो, निसर्ग, सगळी आपल्या भावना याच्यात भरलेल्या आहे, आणि या भावनिक याच्यातून हे व्रत आहे. तर आपण हे जसं वडाचं आयुष्य आहे, तेवढं आयुष्य माझ्या पतीला मिळावं आणि सगळं सुख समृद्धी घरी यावी, याच व्रत. इतकं निष्ठेनं आणि प्रेमानं आपण पूर्ण करतो. या कालचा आनंद तर वेगळा होता, ह्याच्यात सांगण्याचं हेच नाही. काल म्हणजे खूपच आनंद होता सगळीकडे. तर महिलांच्या चेहऱ्यावर चमक, नटणं, सजणं आणि ते सगळ्यांकडे पुरणपोळीचं जेवण, हे खूप छान पूजा आहे. त्यासाठी हे झाडं, वृक्ष, वेली, प्राणी, सर्व हे जे आहे आपल्या ऋषीमुनींनी दिलेलं, ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आपल्या जीवनात. आणि हे सर्व जीवन आपलं त्याच्यावर अवलंबून आहे, म्हणून ह्याचं एक कृतज्ञता. भारतीय संस्कृतीच अशी आहे की आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे. असं जसं की मातृदेव भव, पितृदेव भव, तसंच हे निसर्गाचं पण देव आहे आपल्यासाठी. कारण आधी मानव निसर्गाच्या सानिध्यातच राहत होता. तर आता झाड कमी आणि घर जास्त झाले, तरी पण आता आम्ही काय केले, झाड वाढवले. एक एक झाडाला असं पाणी घालून वाढवून एवढे मोठाले केले, आणि ते आपल्या उपयोगी आले. आज एवढा आनंद होत आहे. एवढाची म्हणजे आम्ही एवढा छोटा वृक्ष एवढा मोठा झाला, एक तांब्या तांब्या पाणी घालून वाढवला, आणि आज एवढा वटवृक्ष झाला त्याचा. आणि एवढ्या कॉलनी मधल्या सगळ्या महिला येऊन इथं पूजा करतायत, तिथं सगळं आपले आनंद. आणि हे नेहमी सावली सारखं, जसं आपले पूर्वज आपल्या मागे असतात, तसं ह्या वृक्षाची सावली सतत सतत आपल्या पाठीमागे राहणार आहे. आणि हे वटवृक्ष किती वर्ष राहणार आहे हे आपल्याला सुद्धा ठाऊक नाही. आपण असो नसो, आपल्या सर्वांसाठी आपण हे करून ठेवलेलं काम आहे. छान काम, धन्यवाद.